आपण जी माहिती घ्यायचा प्रयत्न केला महावितरण हायर करून किंवा एच आरकडून त्यांचं असं म्हणणं आहे की प्रोसेस सुरू आहे प्रोसेस जी महाविद्युत सहायकची आहे ती अतिशय किचकट झालेली आहे प्लस ऑपरेटरचंसुद्धा तीच कंडिशन आहे एस सी बी सी आणि जे काही आरक्षणाचं जे तेड होते डब्ल्यू एस वगैरे त्याच्यामुळे ही प्रोसेस सगळ्या सध्या एकदम किचकट झालेली आहे त्यामुळे त्यावर पुढची प्रोसिजर किंवा पुढची स्टेप घेणे हे अतिशय कठीण होत आहे आणि त्यामध्ये पुढे जाऊन काही इश्यू होऊ नये त्यामुळे हा डिले होतोय पुढच्या काही दिवसामध्ये हे फायनलाइज होईल किंवा फायनलाइज त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न महावितरणद्वारे करण्यात येईल असं एक आपल्याला उत्तर त्यांच्यामुळे नमस्कार मित्रांनो मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या मनापासून स्वागत करतो महावितरण विद्युत सहायक भरती म्हणजे विद्युत सहायक म्हणजे आपला महावितरणमध्ये जे काही टेक्निशियन आय टी आयटीआय बेसवर आयटीआय इलेक्ट्रिशियन वायरमन बेसवर जी काही पद भरल्या जाते त्याला टेक्निशियन पद म्हणतात परंतु सुरुवातीला तीन वर्ष ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असल्यामुळे त्याला विद्युत सहायक हे पद असं नाव असतं आय टी आय बेसिसवरती भरती होते दहावी आणि आय टी आयच्या बेसवर दहावीचे जे मार्क्स असतात जे मेरिट असतात त्यावर तुमचं एक कट ऑफ लागतो आणि त्यावर तुमचं सिलेक्शन होतं तर त्यावर आपण आज एक थोडंफार छोटंसं अपडेट घेणार आहे आणि त्यानंतर आपण महाट्रान्स्को टेक्निशियन फोर किंवा सहाय्यक तंत्रज्ञ यावर जे काही जाहिरातीची आपण वाढ बघतात आय टी आय बेसवर जी वॅकन्सी असते त्याबद्दल आपण एक छोटंसं अपडेट घेणार आहोत किंवा विद्युत सहाय्यक महावितरणमध्ये जी काही भरती दोन हजार एकोणीसची जी जाहिरात आहे किंवा मग ऑपरेटर आहे ऑपरेटर किंवा उपकेंद्र सहायक ज्याला म्हणतो तीसुद्धा आय टी आय बेसवर आहे त्याची जी काही वॅकन्सी आली होती सात हजार जाहीर जी काही जागांसाठी वॅकन्सी आली होती त्यानंतर त्यांनी त्याचं जे कोर्ट मॅटर होतं जे त्याच्यामध्ये जे काही स्टे आले होते त्याच्यानंतर त्यांनी साधारण दोन वर्षानंतर म्हणजे मागच्या वर्षी त्यांनी त्याचा रिझल्ट दिला किंवा मेरिट लिस्ट लावली काही लोक त्यामध्ये जॉईन झाले त्यामध्ये विद्युत सहायकबद्दल जर सांगायचं झालं तर विद्युत सहायकमध्ये साधारण जे काही पहिली मेरिट लिस्ट आहे तर त्याच्यामध्ये साडेचार हजार जागा डब्ल्यू एस वगैरे तर साडेचार हजार जागा अंदाजे तर ते त्यामध्ये त्यांनी लिस्ट लावली त्यामध्ये बरेच विद्यार्थी ॲब्सेंट होते काही जणांना डॉक्युमेंटरिएशनमध्ये प्रॉब्लेम आला तर साधारण सोळाशे तेहतीसचा जो आकडा आहे किंवा मग साडेसोळाशे आपण पकडू शकतो इथे एवढेच विद्यार्थी तिथे जॉईन झाले आणि बाकीचे जे आहे म्हणजे अजूनपर्यंत एकोणतीसशे पोस्ट इथे वॅकंट आहे किंवा जे जे जाहिरात काढली होती त्यामध्ये एकोणतीसशे पोस्ट अजून वॅकन्सी आहेत तर त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे मागच्या ऑक्टोबरमध्ये म्हणजे ऑक्टोबर एक एकवीसमध्ये त्यांनी पहिली मेरिट लिस्ट लावली त्यानंतर वेटिंग लिस्ट लावली फेब्रुवारी महिन्यामध्ये वेटिंग लिस्टमध्ये त्यांनी साधारण बावीसशे साडेबावीसशे विद्यार्थी बावीसशेच्या रेंजमध्ये विद्यार्थी त्यांनी लिस्ट लावली परंतु त्याच्यामध्ये बऱ्याच काही म्हणजे त्रुटी करून ठेवल्या सगळ्या महावितरणने त्याच्यामुळं काय झालं की त्यावर केससुद्धा चढल्या किंवा त्याच्यावर आपल्या हेसुद्धा झाल्या याचिकासुद्धा दाखल झाल्या आणि या सगळ्या याच्यामध्ये इतका डिले झाला आहे की म्हणजे जो विद्यार्थी वर्ग आहे जो ज्यांनी फॉर्म भरले होते ते इतक्या मानसिक तापातून त्यांना जावं लागले मानसिक त्यांना त्रास झाला त्यानंतर बघा सध्या अजूनही तो तेढ सुटलेला नाही आहे अजूनही फायनलाईज काही झालेलं नाही आहे एस सी बी सीचा थोडासा प्रॉब्लेम तो त्यांच्या विरुद्ध ती केस म्हणजे एस सी बी सीच्या अगेन्स्टमध्ये तो रिझल्ट लागला डब्ल्यू एसचे जे विद्यार्थी आहेत ते तिथे त्यांचं त्यांची बाजू ऐकून घेण्यात आली किंवा त्यांना मान्यता देण्यात दे आली असं म्हणू शकतो साधारण आता बघा रिसेंट जे अपडेट आहे त्याच्यामध्ये एकोणतीस जुलैला माननीय उच्च न्यायालय खंडपीठ जे आपलं असतं मुंबईचं त्यांनी रिझल्ट दिला डब्ल्यू एसमध्ये कुठल्याही कॅटेगरीचा इथे घेता येणार नाही सामावून घेता येणार नाही त्याच्यामुळे एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांचा ओपनमध्ये जे काही कट ऑफ लागायचं असेल किंवा त्यांचं सिलेक्शन तिथे करायचं असेल ते करा आणि प्लस डब्ल्यू एसचे जे आहेत डब्ल्यू एसचे जे काही मेरिट लिस्ट तुम्ही थांबून ठेवलेली आहे पाचशे विद्यार्थ्यांची तीसुद्धा लावणे गरजेचे होते असे आदेशसुद्धा महावि उच्च न्यायालय मुंबई खंडपीठाने महावितरणला दिले परंतु अजूनसुद्धा साधारण एक वर कालावधी गेलेला आहे ऑगस्ट महिना पूर्णपणे गेलेला आहे सप्टेंबर आता सुरू झाला आहे पंधरा म्हणजे साधारण दीड महिना कालावधी गेलेला आहे परंतु अजूनपर्यंत त्यावर कुठल्याच प्रकारची हालचाल झालेली नाही असं एक अंदाज होता किंवा अशी माहिती मिळण्यात मिळत होती की पुढच्या दहा पंधरा दिवसामध्ये म्हणजे एकोणतीस ऑगस्ट नंतर सॉरी जुलैनंतर पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये रिझल्ट लागेल रिझल्ट म्हटल्यापेक्षा डी डब्ल्यू एस मेरिट लिस्ट लागेल किंवा के जे कॅन्डिडेट्स आहे ओपनमध्ये जे जातील त्यांचीसुद्धा लिस्ट लागेल आणि सगळं काही फायनलाइज होईल अशी एक माहिती होती अशी एक अंदाज होता आणि सगळ्यांना तशी एक आशा होती परंतु आजपर्यंत दीड महिन्यामध्ये कुठलीच काहीच हालचाल त्यांनी केलेली नाही आहे महावितरणला कुठल्याच प्रकारची लिस्ट डिक्लेअर केलेली नाही आहे कुठल्याच प्रकारचा रिझल्ट फायनलाईज केलेला नाही आहे आणि जे काही विद्यार्थी आता वेटिंग लिस्टमध्ये ऑलरेडी आहे त्या समांतर आरक्षणाचा इशू आहे तो वेगळा समांतर आरक्षणाचा इशू जो काही आहे त्याच्यावर अजून रिझॉल्युशन त्याचं झालेलं नाही आहे त्याचं सोल्युशन झालेलं नाही आहे त्याच्यामुळे त्यावरसुद्धा बऱ्याचशा त्याच्यामध्ये जी हे लागलेली आहे वेटिंग लिस्ट आहे त्याच्यामध्ये काही कमी जास्त होण्याची शक्यता आहे सुद्धा एक टेन्शन वेगळं आहे विद्यार्थी मित्रांना तर बऱ्याच गड़, गड़, घड घडामोडी ह्या सध्या घडत्या आहेत परंतु जे काही म्हणतो आपण की अजूनपर्यंत रिझल्ट फायनलाईज झालेलं नाही आहे आणि महावितरणकडनं कुठल्याच प्रकारची सुद्धा हालचाल दिसत नाही आहे आपण जी माहिती घ्यायचा प्रयत्न केला महावितरण हायर ऑफिशियल्सकडून किंवा एच आरकडून त्यांचं असं म्हणणं आहे की प्रोसेस सुरू आहे प्रोसेस जी महाविद्युत सहायकची आहे ती अतिशय किचकट झालेली आहे प्लस ऑपरेटरचंसुद्धा तीच कंडिशन आहे एस सी बी सी आणि जे काही आरक्षणाचं जे तेड होते डब्ल्यू एस वगैरे त्याच्यामुळे ही प्रोसेस सगळ्या सध्या एकदम किचकट झालेली आहे त्यामुळे त्यावर पुढची प्रोसिजर किंवा पुढची स्टेप घेणे हे अतिशय कठीण होत आहे आणि त्यामध्ये पुढे जाऊन काही इश्यू होऊ नये त्यामुळे हा डिले होतो आहे पुढच्या काही दिवसामध्ये ही फायनलाईज होईल किंवा फायनलाईज त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न महावितरणद्वारे करण्यात येईल असं एक आपल्याला उत्तर त्यांच्याकडून मिळालेलं आहे परंतु आता पेशन्स जो आहे तो आता भरपूर आपण पेशन्स ठेवलेला आहे आता साधारण एकोणतीस जुलैपासून तर आता साधारण दीड महिना होत आहे आणि प्लस ऑपरेटर जे आहे आपले जे उपकेंद्र सहायका त्यांचीसुद्धा वेटिंग लिस्ट इथे थांबून ठेवण्यात आलेली आहे मागच्या दोन वर्षापासून त्यांना काही जणांना जॉईनिंग आधी मिळालेलं आहे काही वेटिंग लिस्टांना सुद्धा पेंडिंग ठेवण्यात आलेलं आहे तर त्याचं ॲक्च्युली महावीरणचं सांग सांगणं असं आहे जे की आपण माहिती घेत असतो किंवा मी माझ्याकडून पर्सनली जी माहिती घेत असतो त्याच्यावरून असं लक्षात येते की आता हे जे प्रकरण किचकट झालं आहे त्याच्यामुळं लेट होत आहे आणि आता डब्ल्यू एस एस सी बी सी कोण कोणावरच अन्याय होऊ नये किंवा कोणावरच इथे कोणाला वग ब काम पडू नये किंवा कोणाला कमी करायचं काम पडू नये त्यासाठी हा वेळ लागतो असं त्यांचं म्हणणं आहे याला आपण पॉझिटिव्हली घेऊ शकतो परंतु आपण किती दिवस वाढ बघायची किंवा किती दिवस पेशन्स ठेवायचा तर संदर्भात एक, एक छोटंसं अपडेट असं आहे महाराष्ट्र तांत्रिक कामगार युनियन यांची बैठक झाली जे काही आपले विद्यार्थी आहेत त्यांचं आणि सगळ्यांचं म्हणजे म्हणणं ऐकून घेण्यात आलं आणि त्यानंतर जे काही आता बेमुदत जे काही संप करणार होतो किंवा जे काही आपलं आंदोलन करणार होतो बारा तारखेला बारा सप्टेंबरला म्हणजे आजच्या तारखेला ते पोस्टपोन करून ते करण्यात आलं आहे एकवीस सप्टेंबरला आणि आता आझाद मैदानावर आंदोलन होणार नाही आहे बेमुद आलो आंदोलन जे होणार आहे युनियनतर्फे किंवा विद्यार्थ्यांतर्फे ते आता होणार आहे एकवीस सप्टेंबरला ठीक आहे जे काही मागणी आहे ते तिथे बोलण्यात येतील कारण की कसं होतं आहे की आत्ता रिसेंटली विद्यार्थ्यांनी आझाद मैदानावर आंदोलन केलं बेमंतूत ठीक आहे आंदोलन केलं परंतु त्याच्यामध्ये कसं आहे माननीय मुख्यमंत्री सी एम साहेब शिंदेसाहेबांनीसुद्धा भेट दिली परंतु त्यावर हालचाली कुठल्याच प्रकारच्या होत नाही आहे किंवा आतापर्यंत घडलेलं नाही आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक संतापसुद्धा संतापाची लाटसुद्धा इथे पसरते आहे कारण की आता पेशन्स त्यांचा संपलेला आहे असं दिसतं आहे आणि त्यामुळे कसं आहे की आता जी जे आंदोलन होणार आहे किंवा जे काही आता एकवीस तारखेला जे काही बेमुदूच आंदोलन होणार आहे त्याला अतिशय जास्त महत्त्व आहे कारण की आता कसं आहे की महावितरणच्या हालचाली काही दिसत नाही आपण आशा ठेवतो आहे परंतु अजूनपर्यंत बऱ्याच बऱ्याच गोष्टी कारण की उच्च न्यायालयाचा रिझल्ट आल्यावरसुद्धा दीड महिना उलटला आहे परंतु यांचा अजून रिझल्ट लागलेला नाही किंवा यांनी कुठल्याच प्रकारची काही लिस्ट साईटवर त्यांनी दिलेली नाही ठीक आहे तर एकवीस सप्टेंबरला हे बे बेमुद आंदोलन आहे तर त्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा जे काही आहे आपण चांगल्या मार्गाने जे काही आपल्याला करायचं आहे ते तिथे युनियन लेव्हलवर तिथे होईलच आणि विद्यार्थीसुद्धा तिथे सहभागी राहतील थी। ठीक आहे तर आपण आता पुढच्या काही दिवसामध्ये महावितरणचं असं सांगतो की पुढच्या काही दिवसामध्ये आपण लिस्ट पब्लिश करतो आहे जेणेकरून कोणावरच अन्याय होणार नाही हा त्यांचा प्रयत्न आहे आपण जर पॉझिटिव्ह घेतलं तर पुढच्या काही दिवसामध्ये लिस्ट लागेल दुसरं अपडेट असं आहे मित्रांनो की महापारेषदमध्ये जे काही टेक्निशियन फोर्स जे आधीचं पद आहे किंवा सहायक तंत्रज्ञ जे पद आहे एप्रिलच्या सुमारास किंवा जानेवारीपासून यावर्षी जानेवारीपासून जानेवारी दोन हजार पावपासून असे एक पॉझिटिव्ह न्यूज होती की आता वॅकन्सी निघेल पाचशे प्लस वॅकन्सी निघतील बऱ्यापैकी तिथे हालचाली होत होत्या मधल्या पिरियडमध्ये मी वर्षभर आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट देत आलो आहे परंतु अजूनपर्यंत त्यावर पॉझिटिव्ह सिग्नल आलेलं नाही आहे किंवा त्यावर कुठल्याच प्रकारचं असं स्ट्रॉंग अपडेट आलेलं आहे की आता एक आठ दिवसात ॲड निघेल किंवा दहा दिवसात महिन्याभरात मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट्स असतात आपण त्याच्यामध्ये किंवा सर वॅकन्सी कधी येणार आहे किंवा जाहिरात कधी येणार आहे कारण त्यानुसार प्लॅनिंग करायला बरं होतं वगैरे परंतु सध्या आपण जी माहिती घ्यायचा प्रयत्न केला तर मला ॲक्च्युली मी एक दोन दीड आधीच ती वॅकन्सीचं अपडेट घेतलं होतं तर त्याच्यामध्ये असं कळायला होतं की सध्या महाट्रान्सफरचं जे काही आहे ते सध्या थांबलेलं होतं था, डेट्स डिक्लेअर झालेली नव्हती अजूनही डेट डिक्लेअर झालेली नाही आहे त्याची डेट डिक्लेअर झाल्यावर जेव्हा ती एक्झाम होईल त्यानंतरच ते टेक्निशियनची प्रोसिजर पुढे करतील असा एक प्राथमिक अंदाज किंवा माहिती आपल्याला वरिष्ठ कार्यालयावर मिळाली होती आणि अजूनही ते सांग सांगितलेलं आपल्याला महा की महाट्रान्सको एईचा जोपर्यंत एक्झाम वगैरे होत नाही किंवा त्यांची प्रोसेस पुढे जात नाही तोपर्यंत टे टेक्निकश टेकनिश, टेक्निशियनबद्दल कुठल्याच प्रकारच्या जाहीर जाहिरातीबद्दल ते सध्या सांगू शकत नाही आहे ठीक आहे परंतु या इयर एंडला किंवा सप ऑक्टोबरच्या पुढे वगैरे कारण ऑक्टोबरच्या तीन चारला हे डेट अप डेट अपेक्षित आहे किंवा बऱ्यापैकी कन्फर्म आहे महाट्रान्सको एईची तीन आणि चार ऑक्टोबरला ती एक्झाम झाली की ऑक्टोबर एंडला किंवा नोव्हेंबरमध्ये ती एक्झामची किंवा जाहिरात जी, आही, जी, ची, ने जी है, तो है, जा आहे टेक्निशियनची वगैरे ती महापारेशन टेक्निशियनची ती येण्याची शक्यता अतिशय जास्त आहे त्यामुळे तयारीत रहा आणि सेकंड अपडेट आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी आहे ज्या विद्यार्थी आपल्या टेस्ट सिरीजमध्ये आहेत ऑलरेडी जे काही एप्रिलपासून जे आपण टेस्ट सिरीज सुरू केली आहे टेक्निशियन फोरची किंवा सहायक तंत्रज्ञाची त्याच्यामध्ये दोनशे प्लस विद्यार्थी आहेत साधारण तर त्यामध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांचं जे आपण टेस्ट सिरीजला जे काही ॲपवर एनरोल केलं आहे किंवा रजिस्टर्ड केलं आहे तर त्यांची जी व्हॅलिडिटी आहे ती आपण एक एक दोन दोन महिने सध्या वाढवतो आहोत तर त्याच्यामध्ये अजूनपर्यंत जाहिरात आलेली नाही आहे पण तो सध्या तरी मी तुम्हाला सांगू शकतो की डिसेंबर यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत आपण त्याची व्हॅलिडिटी दिलेली आहे तोपर्यंत तो तुम्ही त्या टेस्ट कधी पण सॉल्व्ह करू शकता किंवा मग जे काही आपले व्हिडिओज आहे किंवा मटेरियल आहे ते तिथे वापरू शकता ठीक आहे बाकी डिसेंबरपर्यंत जी काही जाहिरात त्याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी होतात त्यावर आपण पुढचं ठरू परंतु आपण ती व्हॅलिडिटी एक्सटेंड केलेली आहे सध्या तरी डिसेंबरपर्यंत जाहिरात जर आली जा जा आँगी 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 तर त्याच्यामध्ये आणखी आपण थोडंफार कमी जास्त करू शकतो तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण वाट बघत आहोत आता बऱ्याचसे म्हणजे पेशन्स संपलेला आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा पेशन्स संपलेला आहे त्याच्यामुळे आता यांच्यावर आशा ठेवून किंवा विश्वास ठेवून काही उपयोग नाही असं दिसतं आहे महावितरणकडून आपल्याला पॉझिटिव्ह सिग्नल मिळतो आहे जे काही आपण माहिती घेतली आहे की पुढच्या काही दिवसामध्ये जे काही डब्ल्यू एसचं आणि एस सी बी सीचा मॅटर्स वगैरे सॉल्व्हन रिझल्ट डिक्लेअर करतील ते किंवा मग लिस्ट डिक्लेअर करतील साईटवर परंतु आता आपण यांच्यावर शंभर टक्के बिलीव्ह करू शकत नाही किंवा ट्रस्ट ठेवू शकत नाही आता फक्त ती आश्वासनावर आश्वासनं देत आहे परंतु एकवीस तारखेला जे काही आंदोलन आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे या व्हिडिओद्वारे मी जे काही वरिष्ठ आहेत किंवा जे वरिष्ठ ऑफिशियल्स आहे किंवा आपले ऊर्जा मंत्रालयामधले जे बसले आहे किंवा ऊर्जामंत्री वगैरे आहे त्यांना विनंती करतो की या मुद्द्यावर पर्सनली लक्ष द्यावं आणि थोडाफार याच्या याला हालचाल द्यावी किंवा याला थोडी चालना द्यावी पुढची जी प्रोसिजर आहे ती लवकरात लवकर करावी ही माझी विनंती आहे दोन वर्षापासून तीन वर्षापासून वर्षा भरती रखडलेली आहे आणि त्याच्यामध्ये अजूनही फायनल सोल्युशन निघालेलं नाही आहे कोर्टाने निर्णय दिला असूनही महावितरण त्याच्यामुळे हालचाली पॉझिटिव्ह हालचाली करत नाही आहे तर लवकरात लवकर याचा निर्णय लावावा आणि ज्यासाठी प्रयत्न जे 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 काही त्याच्यामध्ये प्रयत्न करू शकतात त्यांनी प्रयत्न करावा ही माझी मनापासून कळकळीची विनंती आहे अशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी तुम्हाला माहिती मिळाली असेल मी माझ्याकडून तुम्हाला वरच्यावर माहिती द्यायचा प्रयत्न करत असतो वरच्यावर अपडेट्स द्यायचा प्रयत्न करत असतो आणि जे काही आता आंदोलन आहे एकवीस तारखेचं सप्टेंबरचं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह हालचाली होतील अशी आपण आशा करू हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो जेणेकरून जे वर हायर ऑफिशियल्स आहे किंवा वरचे जे ऊर्जा मंत्रालयातले जे आहेत त्यांनासुद्धा हा व्हिडिओ ब बघण्यात येईल आणि त्यांनासुद्धा थोडंफार ते लक्ष देतील त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्याला कुठंतरी काहीतरी आपला फायदा होईल आणि पुढे जी प्रोसिजर आहे ती लवकरात लवकर होईल धन्यवाद मित्रांनो